पंची उपयोगाचा नाही तो नुसताच पोकळ ध्यास, उपयोगाचा नाही तो नुसताच पोकळ ध्यास, यश मिळवायचे असेल तर हवा मग अभ्यास, यश जर मिळवायचे असेल तर हवा मग अभ्यास. प्रयत्नात नको धरसोड, प्रयत्नात नको धरसोड, हवे नेहमी सातत्य, भाव नाही ढळावे कधी जितकेही पडतील कष्ट. कितीही कष्ट करायची तयारी आपली जर असेल तरच आपण आपल्या ध्येयाकडे पोहोचू शकतो. पहा पुढचं स्वप्न. काही मुलांच्या मनात लहानपणापासूनच देशभक्तीची भावना असते. लहानपणापासून त्यांना असं वाटतं की आपण देशासाठी काहीतरी करावं, देशासाठी आपण जगावं, देशासाठी लढावं. आणि हे कार्य करतात ते आमचे सैनिक. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथे पुढे त्याची केवडीशी शान. तुझ्या शौर्यगाथे पुढे त्याची केवडीशी शान. तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसमांची ज्योत ज्योत पाजळावी, डोळ्यातील आसमांची ज्योत ज्योत पाजळावी. खरंच सैनिकांच्या शौर्यापुढे आपली शान तर अगदी थिटी पडते. सैनिक जे कार्य करतात आहे त्याच्यापुढे तर आपण काहीच नाही. ज्यांच्यामुळे आपण हा मोकळा श्वास घेऊ शकतोय, आनंदाचे सण साजरे करतोय, ते कोणामुळे? सैनिकांमुळे. कारण मायनस डिग्रीत सियाचिन मध्ये उभे आहेत आणि प्लस 50 मध्ये राजस्थान मध्ये अविरत कष्ट करतात. ते म्हणत नाही की खूप उष्ण वातावरण आहे, किंवा सियाचिन मध्ये उभं राहताना सुद्धा म्हणत नाही की प्रचंड थंडी वाजते मी उभा राहू शकत नाही. सातत्याने मायनस डिग्री तुम्ही राहतात आहे, प्लस डिग्री देशाचं रक्षण करतात आहे. मग अशा या सैनिकांवर जर आपण आपला जीव ओवाळू नाही टाकला तरी त्यांच्या कार्यापुढे आपला जीव तर फारच लहानसा आहे. आपल्या जीवाची तर त्यांच्या कार्यापुढे किंमतच नाही आहे. म्हणून त्या सर्व भारतीय सैनिकांना त्रिवार सलाम. बघूया आमच्या मुलांनी सुद्धा सैनिक होण्याचं स्वप्न उराशी बाळगलंय. बघूया तर. Thank you.
casualty. I am extremely proud of my boys.